एक महिन्यापासून जालना जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली आहे, त्यामुळे कोवळ्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली. पिकं वाचवण्यासाठी विहिरीतही पाणी नसल्यानं जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जालना जिल्ह्यात मोजकीच 2-4 गावं वगळता इतर कोणत्याही ठिकाणी पावसाचा थेंबही जमिनीवर पडलेला नाही. 8-10 दिवसात पाऊस आला तरच पिकं वाचण्याची खात्री त्यांना आहे, पण पाऊस काहीच केला पडत नसल्यानं शेतकरी चिंतातूर झालाय. एकच पाऊस पडेल इकडं, नंतर भुरभुर थोडीशी गाली होती ते त्याच्यावरच हे जे चालले, एकच पाऊस पडेल फक्त. शेती सगळं वाळून चालले साहेब, आता कपाश मक्का कपाशी भुईमुख सोयाबीन ही महिनाभरापूर्वी पेरलेली पिकं आज फुलोरा अवस्थेत आहेत, पण 30 दिवसाच्या पावसाच्या उघडीपीमुळे सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 32% एवढाच पाऊस झालाय. पाऊस पडून 30-35 दिवस झाले, पाणीच नाही. आता हे कसं बस आलेलं आहे वर, हे बी येत नाही, काय सांगा, पाऊस नाही येत. पेरणी झाली तेव्हा थोडेसे पैसे होते, ते पेरणी लावून दिले, नंतर पाणीच नाही आलं, नंतर थोडंसं पडलं, नंतर ते मोडणीला आली पिकं. मोडणीला आल्यानंतर डबल पेरणी आणली, पेरणी केली, इकडून तिकडून पैसे आणून पेरणी केली. आता ही परिस्थिती आहे मालाची, आता काय करायचं काही कळेना. पावसासाठी व्याकुळ असलेला शेतकरी आता चिंतेने ग्रासलाय. ही दुष्काळ सदृश परिस्थिती पावसाच्या रूपानं दूर व्हावी अशीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करतोय. नितेश महाजन, झी मीडिया, जालना.